उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरच्या एका खासगी शाळेतील एका शिक्षकाने एका मुस्लिम मुलाला उभं करून शाळेतल्या वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांना त्याला मारायला सांगितलं. त्याचा दोष काय होता तर तो फक्त एक मुस्लिम मुलगा आहे हा त्याचा दोष होता. मला वाटतं भारतीय राजघटना अशा प्रकारच्या कुठल्याही पद्धतीने शिक्षा करण्यास अनुमती देत नाही, शाळा प्रशासन देत नाही आणि ज्या पद्धतीने जातीय धार्मिक विष ह्या मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या राजवटीमध्ये देश पातळीवर एवढ्या खालपर्यंत पोहोचलेले त्याच्यामुळेच अशा काही घटना होताना आपल्याला दिसतात. आज देश चंद्रावर जरी पोहोचलेला असला तरी मनुवादी मानसिकता काही लोकांची बदलत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या घटनेचा तीव्र निषेध करते. उत्तर प्रदेश प्रशासनाने त्या शिक्षिकेवर कडक कारवाई केली पाहिजे. ह्या देशाचं संविधान ह्याचं मूळ स्वरूप धर्मनिरपेक्षता आहे आणि त्याचं जतन हे देशपातळीवर झालं पाहिजे. उत्तर प्रदेश के मुझफ्फरनगर में एक शिक्षिका ने एक मुस्लिम बच्चे को दूसरे विद्यार्थियों से पिटवाया. उसका दोष क्या था? वो सिर्फ मुस्लिम था? क्या ये उसका दोष था? क्या हमारे संविधान इस चीज की अनुमति देता है क्या? क्या स्कूल का प्रशासन इस प्रकार की अनुमति देता है क्या? इस देश का सेक्युलर फाइबर जो है पूरी तरह से तहस नहस भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार के 9 साल के राजपाट में टूट चुका है. और आजकल बच्चों में भी इस प्रकार का द्वेष निर्माण करने की कोशिश शिक्षकों के माध्यम से हो रही है. इस चीज की कड़ी निंदा आलोचना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करती है. मैं उत्तर प्रदेश प्रशासन से विनती करूंगा कि इस शिक्षिका को कड़ी से कड़ी सजा दे. इस देश के अंदर संविधान बचना चाहिए, धर्मनिरपेक्षता बचनी चाहिए.